नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पेरूपासनाची मस्त अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक पेरू घेतलेला आहे, पेरू कच्चा नाही घ्यायचा, पिकलेला घ्यायचा। हा पेरू ना लाल आहे, पण तुम्ही लाल घ्यावा असा काय नाही, कोणता पण घ्या, पण एकदम जास्त पण पिकलेला असा घेऊ नका। तर हा कसा आहे बघा पेरू, बघा अशा पद्धतीत पाहिजे, बघा असा तुटतो एकदम, बी असं बिलबिलीत वगैरे घेऊ नका। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेल। 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे, तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, छोटा 1/2 चमचा जिरे, जिरे चांगले भाजून घेऊया। जिरे बघा चांगलं भाजले गेलेले आहे, त्यात टाकायची हिंग पावडर। आणि एकदम छोट्या आकाराचा कांदा बघा, एकदम बारीक कापून घेतला आहे तो टाकायचा। कांदा आपण जरा भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायच्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याच्या मी कुटून घेतलेल्या आहेत। कुटून घ्यायच्या म्हणजे छान लागतात चवीला, बारीक कुटल्या तरी चालतील। अशा मी मोठ्या मोठ्या कुटलेल्या आहेत, पण एका लसणाचे 7 ते 8 भाग झालेले आहेत बघा अशा पद्धतीचे। आता हे पण आपण भाजून घेऊया। कांदा बघा आणि लसूण अशा पद्धतीत भाजून घेतलेला, असा भाजला पाहिजे चांगला। गॅस आता थोडासा बारीक करते, त्यात टाकायचे आपल्याला हे पेरू। पेरू मोठ्या आकाराचा होता बघा। आता हे मिनिटभर पहिलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं, मिनिटभर परतून घेतलेलं आहे, आणि गॅस बारीकच आहे ना, अशा पद्धतीत बघा सॉफ्ट झालं पाहिजे। ज्याने त्यासाठी बघा पेरू आपल्याला तशाच पद्धतीत पाहिजे। ह्यात टाकायचे चवीनुसार मीठ। 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर। आता बारीकच गॅस आहे, आपण हे पहिलं हलवून घेऊया चांगलं। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला गूळ। गूळ किती टाकायचा बघा, एवढा घेतलेला आहे, बिन केमिकल गूळ आहे। बारीक चुरा करून टाकला तरी चालेल, कारण हा बिन केमिकल आहे बघा, लगेच तुटला जातो असं हातानं जरी दाबला तर। ह्याच्यात टाकायचे आपल्याला एक छोटा 1/2 चमचा एवढा होईल असा लिंबाचा रस। बघा अशा पद्धतीने, जास्त पण टाकायचं नाही। लिंबाच्या रसाच्या जागी तुम्ही आमचूर पावडर जरी टाकली तरी चालेल, नाहीतर चाट मसाला जरी टाकला तरी पण चालेल। आता ह्यात टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी। बघा एवढं पाणी टाकायचं, गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे, कारण ही कढई जी आहे ती एकदम बघा जाड आहे, त्यामुळे मी ही बारीक गॅसवर करते। आता ह्याच्यावर आपण ठेवूया झाकण, आणि 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर झाकायचे आहे। पण लक्षात ठेवायचं, तुमची कढई जर पातळ असेल तर तुम्ही एकदा उघडून बघा। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट झाकून ठेवलं होतं, आता आपण हलवून घेऊया। गॅस बिलकुल वाढवला नाही, असे बघा किती मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। असं हलवलं की बघा किती एकदम असं गाळ होतं, पण हे जे खाऊन बघा एक नंबर चव येते, मस्त एकदम। लिंबाच्या जागी तुम्ही आमचूर पावडर जरी टाकली ना, तर ह्याच्यापेक्षा चव छान येते, कारण मी लिंबाचा रस थोडा टाकला। किती टाकायचा, छोटा 1/2 चमचाला पण कमी टाकला तरी चालतो। अशा पद्धतीत बघा ही तोंडी लावायसाठी, जेवताना जसं तुम्ही भाकरीवर, चपातीवर, वरण भातावर असं तोंडी लावू शकता। आणि ही काय ठेवायचं नाही बघा, ही एका दिवस 1 ते 2 दिवस राहील, त्यापेक्षा जास्त दिवस राहत नाही। तर अशा पद्धतीनं करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।